सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ऍडव्होकेट केसी पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विभागातील काही कर्मचारी, शेतकरी व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पालकमंत्री यांनी उद्देशिकेचे वाचन केले व सर्वांनी त्यांच्यासह वाचन केले। या प्रसंगी पोलीस संचालन कवायत व विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं प्रदर्शन केलं। यावेळी पालकमंत्र्यांनी हजर असलेल्या जनसमुदायाला संबोधित केले व सरकारच्या शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसह निरनिराळ्या योजनांविषयी माहिती दिली। क्राइम एफआयआर साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट, नंदुरबार। विभागीय पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावित आहेत। सेकंड इन परेड कमांडर पोलीस उपनिरीक्षक हर्षल बागल हे असून ते नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस आहेत। प्लाटून क्रमांक 1 पोलीस मुख्यालय नंदुरबार, कायदा व सुव्यवस्था कामी रिझर्व प्लाटून असून या प्लाटूनचे नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक महेश क्षीरसागर शहादा हे करीत आहेत। सुपर नंबर आहेत परीक्षाधीन पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण पाटील शहर पोलीस स्टेशन। प्लाटून क्रमांक 2 पोलीस मुख्यालय नंदुरबार, दंगल नियंत्रण पथकातील पोलीस कर्मचारी। व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी तसेच वैयक्तिक खेळात विविध नैपुण्य असलेले खेळाडू असून या प्लाटूनचे नेतृत्व प्लाटून कमांडर संदीप पाटील करीत आहेत। परीक्षाधीन प्रवीण महाले याचे सुपर नंबरे होते। प्लाटून क्रमांक 3 नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनचे कर्मचारी यात समाविष्ट असून पोलीस निरीक्षक विक्रांत कचरे शहादा पोलीस स्टेशन याचे नेतृत्व करीत आहेत। सुपर नंबरे आहेत परीक्षाधीन कैलास माळी। प्लाटून क्रमांक 4 महिला पोलीस कर्मचारी यांच्या असून त्यांच्यात व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी तसेच वैयक्तिक खेळात नैपुण्य असलेले खेळाडू सहभागी झालेले आहेत। प्लाटून कमांडर प्रियदर्शनी थोरात नंदुरबार शहर पोलीस स्टेशन। सुपर नंबरे माया राजपूत उपनगर पोलीस स्टेशन। प्लाटून क्रमांक 5 गृहरक्षक दल पुरुष यांचे असून त्यांचे नेतृत्व प्लाटून कमांडर नितीन बोरशे करीत आहेत। सुपर नंबरे आहेत सोनू धनगर। प्लाटून क्रमांक 6 गृहरक्षक दल महिलांचे असून त्यांचे नेतृत्व प्लाटून कमांडर श्रीमती मीना बोरसे करीत आहेत। सुपर नंबरे आहेत श्रीमती चित्रा वैवी। या गृहरक्षक दलात नेहमी कायदा व सुव्यवस्था काळ पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असतात। प्लाटून क्रमांक 7 एनसीसी स्काउट यांचे नेतृत्व लेफ्टनंट कॅप्टन विजय जिपा चौधरी। प्लाटून क्रमांक 8 केडेगावेत सैनिक स्कूल पथरे असून माजी सैनिक नाईक सुभेदार सुरेश पाटील हे याचं नेतृत्व करीत आहेत। सुपर नंबरे ध्रुव पटेल। प्लाटून क्रमांक 9 केडेगावीत सैनिकी स्कूल पथरई यांचे असून नेतृत्व कमांडर नितीन भगरे हे करीत आहेत। सुपर नंबर आहेत प्रसाद सोनवणे। प्लाटून क्रमांक 10 कमला नेहरू नूतन कन्या विद्यालय हरित सेनेचे प्लाटून असून हरिराव सर त्याचं मार्गदर्शन करीत आहेत। प्लाटून कमांडर राखी गुप्ता। प्लाटून क्रमांक 11 कमला नेहरू विद्यालय स्काउट गाईडचे प्लाटून असून श्रीमती पीटी नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लाटून कमांडर मृणाली बिराडे आणि सुपर नंबर भूमिका वसईकर। बँड पथक हे पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील बँड पथकाचे पथक असून नेतृत्व पोलीस कॉन्स्टेबल हेचके करीत आहेत। श्वान पथक नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील श्वान पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील डांगरे असून
सोनी याने नाशिक परीक्षेचं रेंज मध्ये नंबर 1 क्रमांक मिळवला आहे. त्याचे नेतृत्व राजेश ठाकरे करीत आहेत.